चंद्र वंशात आला, बुधवार होता, मंद मंद पाऊस पडत होता, दिशा प्रसन्न दिसत होत्या, डोहांना आनंद झाला होता, मंजूळ मंजूळ वारा वाहत होता, पक्षी किलबिल करत होते. एवढं होण्याचं कारण काय? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याकरता आपल्याला फार वेळ पाहिजे, पण त्याचं थोडक्यात उत्तर असं आहे का भगवान परमात्मा आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, आम्ही भाग्यवान आहोत. विठ्ठल विठ्ठल काल कोठडीमध्ये हात केला लगेच थांबायचं. आला ज्या काल कोठडीमध्ये चतुर्भुज नारायणाचं दर्शन दिलं वसुदेव देवकींना. वसुदेव देवकी कोण? मागच्या जन्माचे सुतप्पा आणि कृष्णी माता. हजारो वर्ष साधना केली भगवान प्राप्त व्हावा, जगाचा मायबापूत रूपाने प्रगट व्हावा. ओम नमो भगवते देवाला म्हणता बाबा माया गोकुळात जन्माला आलेली आहे, त्या मायेला इकडे आणा आणि मला तिकडे घेऊन चला. पण बाबा म्हणतात माझ्या पायामध्ये शाकळदंड आहे, मी बंदिस्त आहे, प्रहारेकरी नजर. बाबा त्याची काळजी करू नका, मी आलो आता तुम्हाला. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती तुमची झाली, तुम्हाला परम आनंदाची प्राप्ती झाली. आता हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे, प्राप्त झालं. वसुदेवाला सांगितलं क्षणीच पायातली बंधनं गळून पडली. शुकदेवजी राजा परीक्षिताला श्रीमद भागवतात सांगतात, भागवत मुक्ती प्रेम कथा आहे. रामायण जगायचं कसं शिकवत, पण श्रीमद भागवत मरावं कसं ते शिकवत. प्रेम कथा आहे. हे राजा, ते परब्रह्म प्रगट जरी झालं, पण सुपामध्ये घेतलं वसुदेवाने, टोपली नाही. सूप सूप काय करत? कोंडा कोंडा पाकडून टाकत, दाणी फक्त शिल्लक ठेवत. ज्याचा डुप्लिकेट भाव आहे त्याला जवळ घेत नाही परमात्मा, ज्याचा खरा भाव आहे. जात काय करत? आता जाते नाही राहिले. जो जात्याचा खुंटा सोडत नाही त्याचं पीठ होत नाही, जो खुंटा सोडून जातो त्याचं पीठ होत. एक एकच लीला करले जे सर्व भावे मज भजले, माझी भजन भक्ती करता जे मला अनन्यतेने शरण येता, बस त्यांना मी माझ्या सुसपा आणि निघाले. बाबा यमुना दुथडी भरून वाहू लागले. यमुनेचं पाणी का वाढलं? समुद्राचा पती आज परमात्मा प्रगट झाला आहे. नद्या समुद्राच्या पत्न्या आहे, म्हणून मालकाच्या स्वागताकरता ती आतुर झाली. यमुनेमध्ये स्पर्श केला, ती वाढू लागली. अंतकरणातलं प्रेम उचंबळू लागलं. परमात्म्यानं पाहिलं, बाबांच्या नाका तोंडात पाणी जाऊ लागलं. बाहेर पाय काढला, यमुनेला स्पर्श केला, दर्शन दिले, सार 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 ओसरून गेले. शेषाने छाया धरली, का मी भाग्यवान आहे. चंद्राला आनंद झाला, कारण चंद्र नाराज झाला होता सूर्यवंशात राम आले म्हणून. पण भगवान तेव्हाही म्हटले होते, चंद्रा तू नाराज होऊ नको, मी या अवतारात राम जरी असेल पण माझ्या नावाच्या पुढे तुझं नाव असेल राम. चंद्र भगवान तरी चंद्र नाराज होता. मग भागवत अद्भुत आहे, भागवत रसपूर्ण जीवन आहे. आणि ज्या वेळेला मंद मंद पाऊस पडू लागला, बाबा गोकुळात आले, निद्रिस्त केलंय मायेने सगळ्यांना. यशोदा राणीजवळ माया झोपलेली आहे,
तिला उचल आणि घेऊन आले. संत संगतात परब्रह्म होतो ते. ब्रह्म कसे वेडावले बाई ब्रह्म कसे वेडावले वसुदेवा घेऊन गो कोणी गेला वसुदेवा घेऊन गो कोणी गेला यशोदेना खेळ मिले ताई गा बाई गा बॉल कमी आपल्याकडे रन जास्त आहे. ब्रह्म कसे वेडावले माई ग त्या परब्रह्माला आठवलं आणि मायेला घेऊन आले. माया उपजली तेथे फेरी मजान येथे नंदाच्या घराला मजनी गोगुळाला. वसुदेव संत आहे. वसुदेव रूपी संताने गोकुळवासियांना ब्रह्मज्ञानाचा अनुभव येण्याकरता गोकुळात ती माया हटवली. माया हटवल्यामुळे ब्रह्म साक्षात्कार झाला. गोकुळीच्या गौडिया गोपी गोदना सकळा हरी सुख पावली रे हरी सुख पाव. नित्य उठायचं ब्रह्म मुहूर्ताला गायीची सेवा करायची. जब गाय नाही होगी गोपाल कहाँ होंगे जब गाय नाही होगी अमृत कहाँ होगा अमृत कहाँ होता नहीं होगी गोपाल कहाँ होंगे जब गाय नहीं होगी गोपाल कहाँ होंगे गोपाल नहीं होगे के शिंग पर ये धरती धारी है सावरा मेरा सावरा मेरा सावरा मेरा सावरा सावरा मेरा सावरा मेरा सावरा आई डाली आई थी नजर सावरा काय झालं अत्यंत दुःखाची निवृत्ती झाली. गोकुळीच्या सुखांत पार नाही लिखा बालकृष्ण नंदादरी आनंद योग माया जन्माला कंसाने ती अट घर 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 धरून आपटली ती निसटली. दैवी गुणमयी मम माया दुरत्या ज्याची माया होती मोठ मोठ्याला सापडली नाही तुम्हा मला त्या कंसाला कशी सापडेल. ए मूड तुला ठार करणारा तुझा काळ गोकुळात वाढतो आहे.
गप्प झाला मजा दे कंसाने मीटिंग घेतली गोकुळा जेवढी जेवढी बाळ जन्माला आली त्यांना ठार करण्याचं व्रत कोण उचलतं पुत्र नाहीने हे व्रत उचललं भगवान सहा दिवसाचे झाले आज नंद घरी महोत्सव चालू आहे नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल सुंदर प्रकारची राक्षसीन होती पण वेश पाटटली या पुतणीला सहा गुरु आहे किती गुरु आहे सहा ऐका आता कोणते कोणते सहा गुरु पुतणीचे काम क्रोध लोभ मद मस्तर आणि अहंकार हे सहा गुरु आहे आली ती वाड्यामध्ये ज्याला मारण्याकरता आली त्या कृष्णालाही सहा गुरु आहे सहाव्या दिवशी आली बरं का किती सहा गुरु आहे कुठले ऐका येस स्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहा गुण वस्ती जेत म्हणून तो भगवंत यशोदे विसरून गेली काय अग तुला फार दिवसाने मुलगा झाला निदान एखादा कॉल तरी करायचा निरोप द्यायचा यशोदा गोडी आहे यशोदा तिचं नाव आहे सगळ्यांचा अपेश आपल्याकडे घेते ना आपलं यश आपल्या लेकरांना देते त्या यशवतेला आई म्हणतात विठ्ठल विठ्ठल आई अशीच आहे लेकरांचा अपेश आपल्याकडे घेते आणि लेकरांना यश देऊन टाकते थोडी यशवदा चहा पाण्याकरता गेली आणि पाळण्याजवळ जाऊन कृष्णाला पाहिलं कोण होती ही अगोदरच्या जन्मातली कालच वामन जयंती झाली हे वामन बळीच्या राजा बळीच्या दारात जेव्हा गेले ते वामन भगवंताचं स्वरूप बघून बळीची पत्नी विंध्यावली आतुर झाली पागल झाली ते अगणित लावण्य तेज पुंजळ ती तेज बघून पागल झाले मनातला भाव जागृत झाला याला आता उचलावं आणि आपलं स्तनपान करावं पण भगवान म्हणले मी व्रतस्थ आहे जानव घातलाय मी ब्राह्मण आहे मग तुझी इच्छा आहे ना या जन्मातल्या अवतारात नाही पुढच्या अवतारामध्ये तू पुतण हो मी कृष्ण से तेव्हा तू मला स्तनामध्ये दूध पाजण्याकरता ये योग्यांना गुरुलो असं ठिकाण मी तुला देईन ती पुतना झाली कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे वासनेप्रमाणे जन्म आहे आतुर झाली भगवान झोपले होते पण डोळे उघडले आणि हसायला लागले आता हसले का त्याचं कारण एक आहे मी जर रडताना इनेपाला पाहिलं तर कोणाजवळ दुसऱ्या गोपी काय येईल मला जे काम करायचंय ते माझं काम सिद्ध होणार नाही सहाव्या दिवशी आली ना ही मावशी नात्याने आली आहे म्हणून पुन्हा डोळे झाकले पुन्हा उघडले पहिलं कारण आहे कारण अनेक आहे काल्याचं कीर्तन म्हणजे हनुमंतरायांच्या शक्तीप्रमाणे आहे विठ्ठल विठ्ठल त्याच्यासाठी तुम्हाला भागवत श्रवण करा काय प्रेम आहे डोळे का झाकले अजून एक उत्तर आहे का जगाचा पालनहार प्रगट जरी झाला पण मी बालक आहे आणि विष पचवण्याची ताकद माझ्यात नाही मग कोण ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात् कोणाची प्रार्थना केली भोलेनाथाची हलाल विष तुम्ही पचवा माझ्याकडून पचल्या जाणार नाही माझा प्रणाम आहे दुसरं कारण ही मावशी नात्यानं आली ना आई सारखीच मावशी असते म्हणून तिला नमस्कार केला तिसरं कारण तिला अशी साईचत्ता मोक्ष मुक्ती द्यायची आहे म्हणून डोळे झाकले आणि शेवटचं कारण
तिला मागच्या जन्मामध्ये असलेलं सारं ओतपुरत प्रेम देऊन हिला मुक्त करायचं आहे. किर्लोस्कर पंपासारखं दूध विष सगळं मुच्छ मुच्छ म्हणजे भागवत सुखदेवजी सांगा मुच्छ शब्दाचा अर्थ छोड छोड छोड. परमात्मा म्हणता मी तर एक कोणाला पकडत नाही लवकर, पकडल्यानंतर लवकर सोडत नाही, ही मेरी आदत आहे. शेवटी तिला वाटतं हा वाडा भस्मसात होईल मोडून बाहेर आली ती लालाला घेऊन. आणि भगवान सुखदेवजी सांगतात का अशी सदगती तिला दिली कितीतरी शोधून लांब तिचं शरीर पडलं प्रचंड आणि तिच्या शरीराचा सुगंध सुटला. भगवान ज्याला स्पर्श करतो त्याचे विकार नष्ट होता आणि तो भगवंताचा होतो. ते नवीन जीवा जीवा सुख नव्हे देव आपला सा ज्यांना कल्पेल करताला ते नेवी न जीवा सुख नव्हे. मग सुख प्राप्त कर नंद बाबा वाड्यावरून कर देण्याकरता पेड्याचा बॉक्स घेऊन कंस घरी गेले होते. आणि कंसाला सांगितलं का मला मुलगा झाला, आशीर्वाद दिला तुझा मुलगा मोठा हो, यशवान हो, कीर्तिवंत हो, त्याचा शत्रू मरू. कंस आशीर्वाद देतो. नंद बाबा आले बघतात पुतणी जवळ साऱ्या गोपिका जमा झाल्या. मग गायीच्या गोठ्यात नेलं, यशोदा राणीने दृष्ट काढली काळ्या गायीच्या शेपीची. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया, दृष्ट काढली तुझ्या कंठस्थलाची रक्षा करो. प्रत्येक देवतेचं आवाहन केलं तुझ्या वृक्षस्थळाची, तुझ्या कटीची, तुझ्या जांगेची, तुझ्या मुखारविंदाची रक्षा करो. दृष्ट काढले आणि परमात्मा हळूहळू हळूहळू मोठे म्हणजे मोठे व्हायला लागले. गोपाळांना एकत्रित जमा केलं पण परमात्म्याने जी लीला केल्या तळवे तळ हात गोपिकांनी त्या रूपाला भरभरून निहाळलं आणि त्या रूपाचा आनंद घेतला. मधुरम मधुरम वदनम मधुरम स्मरणम मधुरम चरणम मधुरम प्रभूच सार मधुर आहे. अमृत जयास फिके पुढे अमृताहून गोड नाम. गर्गाचार्याने भविष्य सांगितलं कृष्ण नाम ठेवलं. नंतर पुतना गेली कंसाला कळालं, मग मांबळ भडजीला पाठवलं, त्यांनी गर्गाचार्यांची निंदा केली, भक्ताला निंदा केलेली भक्ताची देवाला सहन होत नाही, देवाला त्याचा अपमान सहन होत. हरिजनाची कोणा नगड विनिंदा सहत गोविंदा नाही त्याचे. मग आदेश केला, माझ्या भक्ताला नाव ठेवत होता ना, यशोदेला फसवत होता ना, मग
जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले टिंब टिंबाचे जानवे तुटले पंचांग फाटले धोतर ही सुटून गेलं पळत गेला ब्राह्मण होता ब्राह्मणाला मारू नये ब्रह्मतेचं पातक डोक्यावर घ्यायचं म्हणून त्याला सोडून दिलं कंसाला थरकाप सुटला आणि परमात्मा तर इकडे अद्भुत रूप प्रगट करता करता एक दिवस अंगणात गेले आणि परमात्माने एक चरित्र केलं बलराम दादाला कळालं आणि बलराम दादाने यशोदेच्या कानात सांगितलं जे हलक्या कानाचे असतात ते लवकर म्हणतात यशोदेला खरं पटलं यशोदा चिडी घेऊन दरवाजात उभी राहिली देवाने ओळखला ता नाही खाली माती आई मी 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 नाही लबाड माणूस खोट बोलतो लबाड माणूस खोट बोलतो कुभांड घेतो माझ्या घरी ए बापे मत बना रे कणवा मोखो आज आईला तृप्त करायचंय मुख पसरवणी दारी नाचला मुख पसरवणी दारी नाचला आत विश्वाची उत्पत्ती नाही खाली माझी काही नाही खाली माझी नाही खाली माझी नाही खाली राम जीवन संयमी आहे मर्यादा आहे पण कृष्ण जन्म मर्यादा नाही कारण मर्यादा सोडून लोकांनी कुठे रामाचं चांगलं केलं एक परीट बोलला पत्नीला मारता मारता ए तो राम नाही जानकीचा त्याग केला जी प्रजा राम राया करता रडायची त्यांनी म्हणायला पाहिजे होत प्रभू लोक असेच असतात विठ्ठल विठ्ठल आता मर्यादेने वागायचं नाही त्याकरता कृष्ण दर्शन एका जनार्दनी पूर्ण कृपेने विश्वव्यापक कमलापती नाही खाली माती आई नाही 14 ब्रह्मांडाचं दर्शन दाखवलं हो नवल केवडे केवडे ब्रह्मांड उदरी हरि हा बालक नंदावरी फोड्या वाढू लागल्या सवंगडी जमा केले पिंड्या वाकड्या सुदाम्या बिल्व मंगळ आणि त्यांना सांगितलं ए मागच्या जन्मात उपवास घडले ना आज तुम्हाला पोटभरत घेणार आहे 900,000 गायींचा गोप जिथे होता पण परमात्मा हळूहळू आता पळायला लागले पळता पळता राधा राणीची भेट झाली आणि दोघांच्या भेटीमध्ये डोळ्यातलं पाणी गळगळा गळगळा खाली पडलं त्याचं प्रेम सरोवर नावाचं तीर्थ आजही आहे राधे तुला पुसत घुंगटी माला
पाहिजे बाकीचे किती पुसलं तर काही उपयोग नाही, ते पुसून जातं नंतर. गरज आहे तोपर्यंत नंबर ठेवतात, फोन करतात, गरज संपली का पुन्हा तुम्ही मेले का जिवंत आहे गरज नाही आता तुमची. पण ज्याने पुसलं तो नेहमी आठवणीत राहतो. जमवून पोरे गेले यमुनीला वाटीत गोपाल काला ग, राधे तुला पुसत घोंगडीवाला. तो विचारतो राधे तुझा रंग पाहुनी कृष्ण दंग झाला. काय राधा राणी सारे, राधा राणी मोठी आहे बरं का, सारी उधारी देण्याकरता कृष्ण अवतार आहे, राम अवतारातली उधारी. जानकी 6 वर्षाने रामचंद्रापेक्षा लहान होती, ऐका जरा. राम अवतारात आणि कृष्ण अवतारामध्ये तीच जानकी माता राधाराणी झाल्या. कृष्ण परमात्म्यापेक्षा राधाराणी 6 वर्षानं मोठी होती. परमात्म्याने राधेला पाहून घरी आले, रडायला लागले. भरपूर प्रयत्न केले पण रडणं थांबे ना. तेवढ्यात राधा गल्लीतून चालली, यशोदेने आवाज दिला, ए राधे 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 घे श्याम सुंदरा, जायवी मी झड करी घेऊन आपल्या मंदिरा. घरी आले, दरवाजाची कडी लावून एकटीच होती. त्रिकिटांग त्रिकिटांग त्रिकुटी त्रिकुटी धम नाद दिना तन नन तन नन त्यात एक गोरी पान खेळी फुगडी. हातामध्ये लुगडी डोईवरी फुगडी, दरवाजाची लावकडी खेळू फुगडी. मनामध्ये संकल्प भरला राधेच्या, माझ्यापेक्षा थोडा मोठा असता तर देवा किती मजा आली असती रे. झाला मोठा देव. गतीर भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सहितम. मोठा झाला, राधेला आनंद झाला. बस तेवढ्या दरवाजा था पडली. राधेचा पती म्हणतोय, राधे दरवाजा का लावला, कधी लावत नाही. राधा म्हणते, देवा कृष्ण अरे लहान हो. कृष्ण म्हणता, लहान व्हायचं औषध घरी राहून गेलं आता. डॉक्टर असूनही उपयोग नाही, करायचं काय, औषधच नाही. राधेने क्षमा मागितली आणि परमात्मा लहान झाले. हो ये भक्ती केला पैसा पुरवी धरावी इच्छा. परमात्मा अद्भुत चरित्र करू लागले, गौरवींची खोड करू लागले. काय करत होते, ज्यांच्या घरी जायचं एकांत बघायचे आणि त्या घरातले विकार खायचे. काम क्रोध केले घर रीते. हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडिले. आता हरी बाहेर आहे हरी, सगळीकडे जीवन त्यांचं हरी रूप झालं. कृष्ण माझी माता कृष्ण माझी माता कृष्ण माझा कृष्ण माझे बोलो.
करायचा सकाळी उठून गोपिका पाहायच्यात ए पाहती गवळणी तवती पालती दुधाणी म्हणते नंदाच्या पोरी आधी चोरी केली खरे मग त्या गोपिका फार घराणं घेऊन निघायच्या पहिली आली धावणी याने बाय काय केली यशवदे तुला येईल राबोल्या कृष्णाला काहीतरी सांग 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 तू परमात्मा म्हणता येईलच बडबड करती रे सगळ्याच्या पुढे पुढे पळती हा दिंडीमध्ये पुढेच असती कारण आहे तिच्या भगवत प्रेम लपलेलं आहे विठ्ठल विठ्ठल सगळ्या कामा सेवा करण्याकरता जी पुढे आहे बास 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 मग तिच्या घरी जायचं पती आणि ती झोपली रात्री जाताना मंगूस नेला त्याने चतुर्मास वाढवला होता लागला त्याची दाढी लांब झाली होती दाढीची फॅशनच होती घाट मारली दोघांच्या मध्ये मंगूस सोडून दिले ना आले परमात्मा बाहेरचे सगळे वादंत्र्याला वाजवून सांगितलं होतं पैसे जास्त घ्या पण चांगलं वाजवत वाजवत जा हे जेव्हा उठली त्यांच्या दाढीला झटका बसला लाज वाटत नाही तुम्हाला या वयामध्ये झटके मारी जातो मी तूच आता तुला कळत नाही माझं व्रत आहे तू कशाला गाठ मारली मी नाही मारली बरं ही होती 26 जानेवारी हा होता 15 ऑगस्ट उंची मात्र पत्नीची वाढवा होती आणि पतीची छोटी होती निघालं हे परमात्माच्या दर्शनाकरता अनन्य चिंतयंतो माम ये जना परिपासते देशा नित्या विप्राणा योगक्षम संदेहाचा सुटल्या गाठी संदेहाचा सुटल्या गाठी हुरे हुरे म्हणतात सारे बाकीचे तयार होते यशोदेच्या कडेवर कडे जवळ असलेला लाला पाहिला यशोदे बघ प्रभूने अवती गाठ कापता कापेना सुटता सुटेना दाढीता जळेना साधी ब्रह्मदेवाने मारलेली लग्न बामणाने मारलेली गाठ जी आहे ती सुटत नाही घटस्फोट काय फारकत काय पोटकी काय खाजगी काय बरोबर आहे की नाही इथं ब्रह्म्याच्या बापाने मारलेली गाठ होती ती कशी सुटे प्रभूने दृष्टी टाकली त्या गाठी किती जन्माच्या असतील त्या सुटून गेल्या हो प्रेम रस बैसली मिठी हो प्रेमाची मिठी बसली आणि दुसरी तेवढ्यात आली ऐश्वर्य ऐक घेऊन या लागन म्हणे घराशी लागिन अग्नि पेटून आणला मला म्हणतो तुझं घरच पेटून देईल मी म्हटले अरे जाऊ दे मोन मजुरी करते कशा तुझ्या बापाचं घर आहे का तोंडात देईल तुझ्या देईन तोंडावरी तुझ्या बापाचे घर तिसरी आली तेवढ्यात आज दिंडीची प्रदक्षिणा होती ना मग अष्टदळ काढिले अंगणी त्यावरी मुते चक्रपाणी कृष्ण लघवी करून पडून गेला हे बाया मासी पावे ना तितक्या मध्ये ऐसी ऐकता घराणी यशवदे नयन आले पाणी कृष्णा फोडी देता कोणी एका जनार्दन चरणे कृष्ण तुला मी Thank you.
किती वाजले आता? आता वाजले ना किती? 12 गेले का वाजून? मग आता हा मग बोभाट उठला रे. नंद राजा रागीट आहे, त्यांचा मार बसेल तुला. रागीट तुझा पिता नंद मारतयाचा खाऊ नको रे कृष्ण तुला मी नक्की करते. डोळ्याला पाणी आलं. एक वयोवृद्ध गोपिका आली जिचा अधिकार भक्तीचा होता. तिने यशोदेच्या कानात सांगितलं, एक काम कर ना, कुठल्या तरी देवाला नमस्कार. म्हटले कोण? अरे सगळ्यांना पावणारा लवकर देव तोच आहे. वक्रतुंड महाकायम सूर्यकोटी समप्रभ. त्या गणपती बाप्पाला विनंती कर, माझ्या पोराला जर गुण आला तर मी 1,25,000,000 मोदक तुला वाटेल. बाप्पा पुढे गेली. वक्रतुंड याचा अर्थच असा आहे, वाकड जे वागता त्यांना शासन करणार. बाप्पा माझ्या पोराला जर गुण आला त्याने खोड्या सोडून दिल्या तर मी 1,25,000,000 मोदकांचा हारा तुला अर्पण करीन, तुझा अभिषेक करीन. देवाला कृष्णाला वाटलं आपणच यांची नेमणूक केलेली, यांना मान दिलाच पाहिजे. आता देवाने एक महिनाभर खोडी केली नाही, एक मास देवे खोडी नाही केली. प्रचितीत आली आनंदी आनंद आहे गोकुळामध्ये. 1,25,000,000 मोदकांचा हरा घेऊन यशोदा मैया कृष्णाला घेऊन गणपती बाप्पाच्या मंदिरात आली. आनंदाच्या भरामध्ये मोदकांचा हरा ठेवला, पण आरती धूपण पंचामृत घरीच विसरून राहिली. कृष्णाला जवळ बसवलं देव गणपती बाप्पा जवळ, सांगितलं कृष्णा इथे बस, मी विसरून आले ते घेऊन येते, एखादं मांजर येईल. कृष्ण परमात्मा मनात म्हणतो, एवढा वक्या असताना कोणतं मांजर येणार आहे. यशोदा जाती न जाती लगेच आपला पंचा खोसला, पितांबर वरती केला. कृष्ण परमा, ए गणोबा, ए मोठ्या पोट्याच्या, ए लाल सुंडीच्या, तुझ्या बापाचा माल आहे का माझ्या बापाचा आहे? देवा तुमचाच माल आहे. पितामह जगतो माता धाता पितामह तुमचा. मग खाऊ घाल मला गणोबा विक्राळ, लाडू मोदकांचा काळ खाऊ घातलं. सर हरा संपवला, शेवटी आता यांनाच कमवून ठेवायचं म्हणून गणपती बाप्पाला उचललं आणि घेतलं टाकून. यशोदा आली, पहा तिथं कृष्ण परमात्मा. देव घेऊन या धरिले मौन, देवही नाही मोदकही नाही. कृष्णा देवासी चपुसे देव काय झाला, हासे आले बोला या चहरी, हासे आले बोला या चहरी. देवासी चपुसे देव काय झाला. देवाला विचारलं, अरे देव कुठे? परमात्म्याला हसू आलं. आज पुन्हा तो लोगान म्हटले, पुन्हा 14 ब्रह्मांडाच्या अधिपतीचं पुन्हा दर्शन घडवलं, तोंड बंद केलं. ओ नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे दाखवून दिलं का मी सुद्धा खोडकर आहे. आणि परमात्म्याने मग काय केलं? लहान 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 मुले घेऊन I'm gonna go to the bathroom.
काही हुशार होते, कीर्तनाला येतानाच घरूनच नाश्ता करून आले होते. पण काहीची अजून द्वादशी वामन जयंती द्वादशी सुटली नव्हती. मग परमात्मा म्हणता ठीक आहे रे. परमात्मानं जे अद्भुत कार्य केलं त्यांच्या चरित्राला परांग. रांगत रंगणी चोरीत लोणी धाबुणी धरती गौळणी बांधती चरणी देती गराणी ईश्वरी साजणी दैधूत भक्षुणी तमानळे नवल केले साजणी कृष्णाळवा कृष्णाळवा परतोणी माते दावा. परमात्मा चरित्र करू लागले. ते चरित्र जगतवंद तो खूप बरा आहे. आज सेवेसाठी काल्याच्या कीर्तन प्रसंगी निवडलेले अभंगाच्या पहिल्या चरणात गोपिका आल्या 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 पाच गौळणी पाच रंगाचे शृंगार करून तेवढ्या पुन्हा एक मेळा जमला. आणि त्या म्हणाल्या ईश्वरे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. आम्ही राहायचं का जायचं. परमात्मानं खूप चोऱ्या केल्या आणि याला कुठेतरी शाळेत घातलं पाहिजे. मग कागदग रिटा मारिले बालपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. मग भगवंताने पुढे खूप काम कराय. किती हे 11 वर्ष 52 दिवस गोकुळात थांबले. श्रीमद भागवतात वर्णन आहे. पण नियम होता शिवलेला कपडा अंगात घातला नाही. ऐकायला राहा. केस कधी कापले नाही. अजून पायात काही घातलं नाही. अजून गळ्यामध्ये वैजंती माळ मस्तकावर मोराच्या पिसाऱ्याला कधी विसरले नाही. अजून गायीची सेवा ज्यांना मिळालं नाही त्यांना पोटभर खाऊ घातलं. आणि अजून मधुर पावा बासरी ती वाजवल्याशिवाय थांबले नाही. श्रीमद भागवतात वेणुगीत दशम स्कंदामध्ये गोपींची झालेली अवस्था लागला नामाचा छंद लागला नामाचा छंद वाजवला. भूतकालामध्ये काम करणाऱ्या साऱ्या गोपिका तिथे आल्या. जाऊ दे रे कमल नयना
जाऊ दे रे कमल नयना, कृष्णा तुझी कृष्णा तुझी कृष्णा तुझी मुरली पाहिली मी आज रे। भूतकाळामध्ये काम सोडून देतो त्या पतीची सेवा घर काम भरला उलांडून रिता करी घट मी संपानियाची गोविंदाची चट साली झड झडा उसंतो निवाट पाये पाळतो नि उभा तो चिनीट हो चाळा लावीला गोप गोपीनाथे। त्याने वेड लावलं होतं आणि त्या गोपिका तिथे आल्या। अरे सावरिया सावरी मुरली चार वाजेपर्यंत संपणार नाही आज। अरे सावरिया कैसी वाजवली मुरली। ज्याला पाण्यात होतंय तो पाण्याची मजा घेत असतो, जो अभ्यासाची जोडलेला आहे, ज्याच्या जो वैराग्य आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे, ज्याच्यावर गुरु कृपा आहे, तो कुठेही पोहतो, तो बुडत नाही। त्याच्या कृपा छत्र खूप मोठं कवच असत। अरे सावरिया कैसी वाजवली मुरली। अरे तुला वाटत सहज गाणं आहे, पण मुरली नसून केवळ मा तुझ्या मुरलीचा तान, संसार सोडून धरले राण मी त्याला। ती हृदयामध्ये येऊन विदीर्ण करते का करतोस असं? परमात्म्याने रास केली एक गोपी एक कृष्ण। सर्वांनी मागे म्हणायचंय राधे राधे वो राधे राधे आणि खांद्यावर घेतलं। परमात्मा अदृश्य झाले, लांब नेलं, त्या शुद्धीवर आल्या। पुन्हा पुन्हा परमात्मा राधेला खाली उतरवता, राधेलाही गर्व झाला, मलाही परमात्मा वस्तू नांता। तिथून अदृश्य झाले, गोपिका रडत रडत तिथे आल्या। भक्ताची अवस्था आहे भगवंत भेटण्याकरता, त्याची आठवण करणं। आणि त्या गोपिका मोठ मोठ्यानं विरहाने रडू लागल्या, कन्हैया रे कन्हैया Yeah।
उभी राहणे भाविभोर झाल्या त्या. कधी कधी भक्ताचा प्राणही जाऊ शकतो. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही नमागती तो भाव पहिला. ही सोंग सारिली आरोप्यानंते पुढे भूत करणे आहे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार ज्ञानेश्वर संस्थापने केला नारायण अवतार. सूचना आली, सूचना ती अशी आली महाराज आता भूका लागल्या, खांदी भार पोटी भूक काय, कीर्तनाचे सुख काय, खेळायचे सुख. मग त्या शाळेमध्ये भगवान निघाले. ए चला वळू गाई बैसू जीव की ठाई, बहू केली वनवन पाय पिटी झाला. गाई गोपाळ सवंगडे बना, गाई गोपाळ सवंगडे बना, गाई गोपाळ सवंगडे बना. विटी दांडू चेंडूल गोऱ्या ना नातरी, विटी दांडू चेंडूल गोऱ्या ना नातरी. ओ मानी ओ राय मुने छातीरी, ओ मानी ओ राय मुने छातीरी. गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडे बना, गाई गोपाळ सवंगडे बना, बना बना गाई गोपाळ सवंगडे मग त्यावेळची शाळा, आत्ताची शाळा नाही, जॉनी जॉनी यस पप्पा. मग ती शाळा, उद्या जाईल राणा सवे घेऊन निघत नाही. भूक लागली ना सगळ्यांना. आई मी तुझा एकुलता एक, गाई राखी तो नवलाख, गाई राखून झिजली नख मला जीव घाल. आई मांडा भाजून भरीत करी, वर कांद्याची कोशंबिरी. जांभळ्या चालला बर का आता, वर कांद्याची कोशंबिरी. हा मग आई मी खाईल शिळा घाटा, मला दह्याचा करून दे मठा, नाही माझ्या अंगी ताठा मला जीव घाल. यमुनेच्या तिर्याने खेळ खेळून गोपाळ थकले आणि सगळ्यांना आवाज दिला, हे 8 दिवसापासून तुम्ही या भगवंताच्या धर्म सोहळ्याला भगवंताचं रूप आणून देण्याकरता खूप थकलात, संमलात, भागलात. मग चला आणा सगळ्यांच्या शुदुरा एकत्र. माझे आहे पैसे पाहे, नाही तरी घरा जाय चोरुणी, या माझे नवनीता नावे. माझं जसं आहे तसं. काल्याचं कीर्तन म्हणजे एक समाधी आहे. व्यवहारामध्ये घडलेली सारी पातकं नष्ट होण्याचं सामर्थ्य, पातकांना जाळण्याचं सामर्थ्य काल्याच्या कीर्तनात आहे. पण हा काला विशेषाला व संत संगे, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ त्यांना मिळत नाही. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. मग सगळ्यांनी हात वरती केवायचे. गोपाल काला, आ गोपाल काला, गोपाल काला, गोपाल काला, गोपाल काला, गोपाल काला.
सगळ्यांचे हात असतील भूमंडळी आम्ही बळी विरगाडे मग आम्ही बळी आहोत वीरावर वैष्णव हो वारकरी संप्रदायाचा नामचिंत ही भाताचा खिचडी कला प्रेमी मुलीला साधने दुसरा कला जीवाचं शिवाच ऐक्य मनाला दैवात आहे परंतु याच्यामध्ये भगवंताचं सामर्थ्य भरलेलं आहे भगवान आज आहेत बहार डपिंडा नटवर वपू करण करणे काढून विभ्रदास कनकपेश वैदानी तिचे माला रंगरारवेन धुरैन पुरैन गोप वृंदे वृंदारण्य स्वपद रमण प्रवेश गीत कीर्ती गोपाल कृष्ण तो काला गोपाळांनो ठीक आहे एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे बहु केली वनवन पाय पिटी झाला आता काला सगळ्यांना मिळेल माझ्या स्वरूपाला तुम्ही हृदयामध्ये स्थान द्या चित्तामध्ये माझे चरण कमल धारण करा माझ्या नावाचा जप केल्यानंतर राजा परीक्षित संत कलियुगामध्ये कृष्ण जीवन कृष्ण चिंतन कृष्ण दर्शन ज्या कुटुंबात आहे त्या कुटुंबामध्ये कलीचा प्रभाव चालत नाही जो माझ्या नामाचा आश्रय करेल कळी कलीचं राज्य आहे कलियुग आहे त्याचं काहीच त्याच्या करता संतांची सेवा करा सज्जनाची संगत करा जेवढं वाटेल तेवढं वाटायला आलं तेवढं सत्कर्म करा आणि ज्या दिवशी भगवंत आपल्याला बोलवेल त्या दिवशी पहिल्या गाडीनं निघून जा ज्ञानेश्वर झालेली वाङ्मयीन सेवा परमात्म्याच्या हनुमंतरायांच्या बाप्पाच्या गुरुदेवांच्या तुम्हा सज्जन माई बाप्पांच्या चरणी समर्पित करतो याच ठिकाणी प्रणाम घेतो विठ्ठल जय जय ते भगवान 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 ते भगवान
उदार तू ही मदर संतरी सर्वांनी खाली बसायचं आहे. 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी आभार मानतील गौ साहेबांना. त्यानंतर सर्वांनी भोजनासाठी बसायचं. जागेवरती 10 मिनिटं बसून घ्यायचंय. गणेश उत्सवाच्या निमित्तानं आपल्या तरुण युवक मंडळानं एक गाव एक गणपती संकल्पना घेऊन गेले 7 दिवसापासून अखंड रामायणचार्य कथा हरिभक्त परायण रामायणचार्य अनंत महाराज वाघमे यांच्या अमृतमय वाणीतून आपणा सर्वांना श्रवण करण्याची या ठिकाणी संधी मिळून दिली. त्या तरुण मंडळाचे प्रथमता आपल्या भाविक भक्तांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा आभार सत्कार सन्मान करतो. आज या ठिकाणी या काल्याच्या कीर्तन रूपी सेवा हरिभक्त परायण रामायणचार्य अनंत महाराज वाहने यांनी गेले 7 दिवसापासून रामायण कथा केली आणि आज गोकुळामध्ये कृष्णाने केलेले लीला आणि कृष्णाने केलेला काला तो लाही दयाचा असेल किंवा आपल्या सौंगड्यासोबत शिदोरीचा असेल आणि आज आपण या ठिकाणी महाप्रसाद रूपी काला या ठिकाणी सेवन करणार आहोत. असा हा शिव जीव शिवाचा काला या ठिकाणी महाराजांनी अति उत्कृष्टपणे गायनातून अमृतमय वाणीतून या ठिकाणी आपला समोर आपल्या श्रवणासाठी विवेचनातून केलेला आहे. त्यांचं मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं तरुण मित्र मंडळाच्या वतीनं या गणपती उत्सव मंडळाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी गुण गायनाचं कार्य त्यांच्या सोबत आलेल्या सर्व गायनाचार्य असतील मृदुंगाचार्य असतील यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या या परिसरातील बहादरपूरचे भजनी मंडळ असेल
दोंडेवाडी येथील भजनी मंडळ असेल त्याचबरोबर परिसरातील सर्व भजनी मंडळांनी या ठिकाणी साथ दिली त्यांचाही मी आपल्या तरुण मंडळाच्या वतीनं गावच्या वतीनं आभार मानतो. खऱ्या अर्थाने आपल्याकडे अतिशय उत्कृष्ट असे गायक या ठिकाणी झालेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानणं क्रमशः आहे. आपल्या गावचेच तरुण अमोल सरवार राहुल सरवार आणि लक्ष्मण सरवार त्याचबरोबर आमचे सर्वांवर सर्वांचे प्रेम ज्यांच्यावर असतं ते लाडके जिवाळ्याचे आमचे आदरणीय संदीप महाराज तेटे हे देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट गायन करतात त्यांचे जवळ के तरुण मित्र मंडळाच्या वतीने आभार. या ठिकाणी आपणास सर्वांचे आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. दररोज आपण रामायण कथा आणि आज काल्याचं कीर्तन श्रवण केलं आपल्या सर्व भाविक भक्तांचे आभार मानतो. आणि यानंतर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण महाप्रसादासाठी बसायचे. या ठिकाणी पावसाचं वातावरण झालेलं आहे सकाळी पावसाचं आगमन आपल्या कार्यासाठी आलेलं होतं आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या सभा मंडपामध्ये फक्त महिला बसतील त्या आपल्या ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये म्हणजे जो ब्लॉकचा रोड आहे त्या ठिकाणी पुरुष मंडळ बसेल त्यांनी सर्वांनी पंक्ती धरायचे. यानंतर मी त्यांचे आभार आणि सत्कार करणार आहे ते चालू चालू आपण भोजन घेतानाही या ठिकाणी आभार सत्कार होतील. आपण या ठिकाणी महाप्रसादासाठी पंक्ती धरून घेण्याची कृपा करायची. सर्व महिला भगिनींना विनंती आहे की सभा मंडपामध्ये व्यवस्थित अशा पंक्ती धरून घ्यायच्या आहेत. आभार बाबूराव कारभारे थोरात यांनी 3100 रुपये दिलेले आहेत त्यांचेही आभार. त्याचबरोबर रामकृष्ण जयराम जोरे यांनी सर्व पाण्याचे जार दिलेले आहेत त्यांचेही आभार. खंडू पंढरनाथ थोरात यांनी 50 किलो रवा दिला त्यांचेही आभार. ज्ञानदेव गोपाळ थोरात यांनी 5000 रुपये दिलेले आहेत त्यांचेही आभार. मिन्नाथ बाबूराव शिंदे यांनी 5000 रुपये दिले त्यांचेही आभार. ज्ञानदेव विश्वनाथ पन्नाळे यांनी तेलाचा एक डबा दिला त्यांचेही आभार. विनोद दरवाजेवाला यांनी एक तेलाचा डब्बा दिला त्यांचेही आभार. सुनील काशीनाथ शिंदे यांनी 1 किलो गावरान तूप दिलेले आहे त्यांचेही आभार. दादासाहेब राधा किशन पन्नाळे यांनी 3100 रुपये दिले त्यांचेही आभार. नवनाथ रेवजी शिंदे यांनी 2 किलो गावरान तूप दिलं त्यांचेही आभार. मनोज बापूराव वाघ यांनी 50 किलो रवा दिला त्यांचेही आभार. विठ्ठल गणपत थोरात यांनी 50 किलो रवा दिला त्यांचेही आभार. रामनाथ मारुती थोरात आणि राजेंद्र सूर्यवान थोरात यांनी लागणारा सर्व गोळ दिलेला आहे त्यांचेही आभार. गरीबनाथ मारुती थोरात यांनी 30 किलो तांदूळ दिले त्यांचेही आभार. विलास विठ्ठल थोरात यांनी 1 तेलाचा डबा दिला त्यांचेही आभार. लक्ष्मण सुखदेव थोरात यांनी पाण्याचा टँकर दिलेला आहे. राजेंद्र सूर्यभान आणि रामनाथ थोरात यांनी 100 किलो गुळ दिलेला आहे त्यांचेही आभार. लक्ष्मण सुखदेव थोरात यांनी पाण्याचा टँकर दिलेला आहे त्यांचेही आभार. परसराम नरोडे यांच्या स्मरणार्थ सागर नरोडे यांच्याकडून 2100 रुपये आलेले आहे त्यांचेही आभार. त्याचबरोबर लक्ष्मण गंगाधर थोरात यांच्याकडून 50 किलो रवा आलेला आहे. हरिभाऊ जगन्नाथ थोरात यांनी 11 किलो गुळ दिलेला आहे. श्रीराम बगाजी थोरात यांनी 1 तेलाचा डिब्बा दिला त्यांचेही आभार. भास्कर विठ्ठल थोरात यांनी बासमती तांदूळ 30 किलो दिलेला आहे त्यांचेही आभार. अप्पासाहेब प्रल्हाद थोरात यांनी 30 किलो बासमती तांदूळ दिला त्यांचेही आभार. सुभाष नवनाथ थोरात यांनी 1500 रुपये दिले त्यांचेही आभार. लापशीच्या पाण्या पाडवा पुढे पुढे इकडे महिलांच्या बाजूला इकडे स्टेजच्या बाजूला लापशीच्या पाण्या होत्या. या ठिकाणी जालिंदर सकार थोरात यांनी पूर्ण पत्रवाही दिली त्यांचेही आभार. मामजी थोरात यांनी 1 गुळाची भेली दिली त्यांचेही आभार. संदीप भाऊसाहेब थोरात यांनी गॅसची टाकी दिली स्वयंपाकासाठी त्यांचेही आभार. सतीश जाधव फिटर यांनी 1 गॅसची टाकी दिली त्यांचेही आभार. दत्ता गोर्डे यांनी गॅस टाकी दिली त्यांचेही आभार. आपले मच्छीभाऊ पोकळे मच्छीभाऊ परसराम पोकळे यांनी
तेला तो डब्बा दिला त्यांचे ही आभार। रामनाथ कारबारी वाकचौर यांनी 40 किलो गुळ दिला त्यांचे ही आभार। सागर काका थोरात यांनी एक गॅस टाकी दिली त्यांचे ही आभार। वीरनाथ कारबारी थोरात यांनी 5001 रुपये दिलेला आहे त्यांचे ही आभार। लवकरात लवकर इकडे लापसीच्या या 3-4 पाट्या एकाच पंक्ती दिसतंय मला। लापसी वाले 3 दिसतंय इकडे इकडे या पंक्तीले या तुम्ही याच्यातली एक पाटी पुढे जाऊ द्या। लापसी वाले ओ एक पाटी इकडे जाऊ द्या। एक जण वाडा इकडे क्लिअर झालं चल। बाळासाहेब मारुती थोरात यांनी 2100 रुपये दिले त्यांचेही आभार। चंद्रकांत कुत्र पोकळे यांनी 30 किलो बासमती तांदूळ दिला त्यांचेही आभार। त्याचबरोबर नवनाथ राधाकिशन पन्हाळे यांनी 30 किलो बासमती तांदूळ दिला त्यांचे आभार। अविनाश किराणा स्टोर पन्हाळे यांनी 30 किलो तांदूळ दिलेला आहे त्यांचेही आभार। नाही मी घेतो नंतर घेतो मी जाऊ दे। रावसाहेबांना थोरात यांनी मसाल्याचा खर्च केलाय त्यांचे पण मनापासून आभार। सूर्यभान चबू थोरात यांनी 30 किलो या ठिकाणी बासमती तांदूळ दिलेले आहे त्यांचेही आभार। त्याचबरोबर सर्व अरुण लक्ष्मण शिंदे यांनी 30 किलो तांदूळ दिलेले आहे त्यांचे आभार। त्याचबरोबर अतिशय भरीव असं योगदान ज्यांचं असतं सातत्यानं तरुण आणि सर्वांच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व सन्माननीय नवनाथ भाऊराव पोकळे यांनी ही संपूर्ण साऊंड सिस्टीमचा खर्च त्यांनी उचललेला आहे त्यांचे मनपूर्वक आभार। अशा अनेक दात्यांनी या पावती रूपाने 10 रुपयाने अजूनही कोणी 500 1000 1100 100 असे रुपये आपण या पावतीमध्ये सर्व दात्यांनी जमा केलेले आहे त्यांचा नाम उल्लेख पावतीमध्ये आहे असल्याने करता येत नाही तरी पण आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आपले सर्वांचे आभार। महाप्रसाद पोहोचला असेल तर आपण भोजनासाठी महाप्रसाद घेण्यासाठी बसायचंय। सर्व महिला भगिनींना विनंती आहे की आपण महाप्रसाद घेण्यासाठी सुरुवात करायची आहे। या ठिकाणी महाप्रसाद जिथं तरुण मंडळ अतिशय उत्स्फूर्तपणे या गावचा विकास आणि या गावचा भावी उत्कर्षाच्या दिशेने वाटचाल या तरुण मंडळाने केलेली आहे। खऱ्या अर्थाने हे तरुण मंडळ सातत्यानं प्रत्येक कार्यामध्ये अग्रभागी असतं या तरुण मंडळाचे मानावे तेवढे आभार थोडे आहे। मी माझ्या व्यक्तिशा वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं भावी भक्तांच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि विशेषतः महिला भगिनींच्या वतीने या तरुण मित्र मंडळांचं आभार मानतो सहर्ष स्वागत करतो। आणि विशेष असं ज्यांचं उल्लेखनीय काम आहे खऱ्या अर्थानं बघा गेले 7 दिवस अहोरात्र आपल्या शूटिंगद्वारे हे तैलचित्र हे क्षणचित्र या रामायण कथेचं त्याचबरोबर काल्याच्या कीर्तनाचं तुमच्या आमच्या संवादाचं या ठिकाणी चित्रीकरण करून एकत्र करून आपल्या शूटिंगद्वारे एकत्र करून ते आपल्या गावचे वाहवा महाराष्ट्रभर पसरवण्याचं काम ज्या साऊंड सिस्टीमनं एस के फोटोग्राफी यांनी केलेलं आहे ते आमचे सिद्धेश्वर कांडेकर आमचे स्नेही यांनी अतिशय या ठिकाणी सेवा केलेली आहे। त्यांचं मी ग्रामस्थांच्या वतीनं गणपती तरुण मित्र मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आभार मानतो। या ठिकाणी हे डेकोरेशन ज्यांनी सजावट केली असे आमचे फिरोजभाई यांचे आभार। त्यांनी या ठिकाणी यायचंय आपला सन्मान या ठिकाणी होतोय आपण तो सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्याचबरोबर आमची साऊंड सिस्टीम कोल्हे राजूभाऊ कोल्हे यांनी अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम त्यांनी कुठलाही लहान थोर मंडळी त्यांच्यावर रागवली असेल परंतु त्यांनी कुठलाही राग मनात धरला नाही। व्यक्तिशः मीही त्यांच्याशी संवाद झाला असेल तरी त्यांनी तो राग मनात न धरता अतिशय उत्कृष्ट सेवा दिली त्यांचे आभार सहर्ष स्वागत।
त्याचबरोबर आपला हा महाप्रसाद आपल्या सातत्याने प्रत्येक कार्यामध्ये महाप्रसाद तयार करण्याचं काम नितीन पाचोरे शहापूर यांनी केलेलं आहे, त्यांचे या ठिकाणी आभार, त्यांनी त्यांचं सन्मानपूर्वक नारळ घेऊन जायचंय, त्यांचे आभार मानतो. कदाचित कुणाचा नामोल्लेखही माझ्याकडून राहिला असेल तरी मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की कुणाचा नामोल्लेख झाला नसेल तर ते दोष समजून आपण पदरात घ्यावं ही मी संयोजकाच्या वतीने आपणास विनंती करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी सर्वांना महाप्रसाद पोहोचेल याची दक्षता घ्यायची. महाराजांबरोबर आलेले आपले वादक असतील, गायनाचार्य असतील, त्यांना विनंती आहे की आपण स्टेज वरती महाप्रसाद घेण्यासाठी येण्याची कृपा करायचे. आपण गाडीकडे गेले असाल तर आपण लवकरात लवकर महाप्रसाद घेण्यासाठी इकडे येण्याची कृपा करायचे. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या तरुण मंडळींनी केलेलं आहे. बघा किती शिस्तप्रिय असं वाढण्याचं काम असेल, त्यांनी केलेलं नियोजन असेल आणि हे मार्गदर्शक तत्व त्यांनी स्वीकारून अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी हा 8 दिवसाचा म्हणजे 7 दिवस रामायण कथा आणि 8व्या दिवशी काला हे कार्य या तरुण मंडळाने केलेले आहेत. हा वारसा आपण आपल्या माता भगिनीकडून आपल्या आपल्या मुलांना मिळालेला आहे. मी त्या माता ज्यांचे ज्यांचे मुलं या ठिकाणी उत्कृष्ट काम करतायत, जे तरुण काम करतायत, त्या माता माऊलींचं सुद्धा मी आभार मानतो, सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी आमच्या श्रीडे पोलीस स्टेशनचे आदरणीय पोलीस निरीक्षक साहेब सन्माननीय पाटील साहेब आलेले आहेत. त्यांचं मी आपल्या जवळके ग्राम पंचायतीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आणि एक गाव एक गणपती या तरुण मित्र मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो. सन्माननीय पाटील साहेब यांनी आपल्या या गणरायाच्या एक गाव एक गणपती खऱ्या अर्थानं एक गाव एक गणपती ही संकल्पना जी पुढे आली आणि कुठल्याही गल्ली बोळात गणपती न बसवता या तरुण मंडळाने एकच गणपती बसवला आणि त्याचं प्रशस्ती पत्र सन्मान या ठिकाणी आमचे पी आय साहेब आलेले आहेत. त्यांनी आमच्या तरुण मंडळाचं या ठिकाणी केलेलं आहे आणि करत आहेत. त्यांचं मी या तरुण मंडळाच्या सर्व सहकारी मित्रांचं सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो. खऱ्या अर्थानं आज तुमच्या कामाची पावती या ठिकाणी मिळालेली आहेत. आमचे शिर्डी पोलीस स्टेशनचे पी आय आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब हे आपलं 2 मिनिटाचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जवळके गावने एक गाव एक गणपती संकल्पना राबवून चांगली प्रथा पाडलेली आहे आणि आपल्या तालुक्यात पंचक्रोशी वाला 2-3 गावं आहेत ज्यांनी एक गाव एक गणपती केला. आमचं शिर्डी मोठा आहे पण तिथं ते शक्य नाही आणि एक गाव एक गणपती संकल्पना राबवल्यामुळे आता जे आज चित्र दिसतंय सगळं गाव एकत्र येऊन पत्रा जेवणावळी चालू आहेत हा सगळ्यात चांगला भाग आहे. याच्यात गावाचं एकजूट दिसते आणि तरुण मंडळांना एकजुटीने गाव कसं ठेवायचं याच्या मागचा हा उद्देश होता आणि गणपतीच्या निमित्ताने एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला त्याच्याबद्दल सगळं तरुण मंडळाचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि पोलीस खात्याच्या वतीने आभार मानतो की तुम्ही आमचाही लोड कमी केला आहे इनडायरेक्ट. समजा 2-4 गणपती असेल मला जास्त बंदोबस्त द्यावा लागतो आणि वाद होतात, एक मंडळ असल्यामुळे वाद हा प्रश्न नाही. वेळेत आता गणपतीचं विसर्जन वेळेत होणार त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा गालबोट लागत नाही, शांतता राहते. असाच उपक्रम कंटिन्यू ठेवावा. जवळक्याच्या मंडळाला मी परत एकदा शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब.
आपण सातत्यानं जवळके गावावर प्रेम केले आहे, जवळक्यांना जवळके गावातील सर्व तंटे गावातच मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांचं आपण ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेस अतिशय सहकार्य लाभतं, ते न्याय देण्याची भूमिका सातत्याने ठेवतात। अशा पाटील साहेबांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेले मकासरे साहेब यांचे मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं तरुण मित्र मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो। त्याचबरोबर आमचे आपल्या गावचं भूषण सर्वावर नित्यांत प्रेम करणारा आमचं लाडकं व्यक्तिमत्व मामचे स्नेह माझे अनुयायी आदरणीय विनोदजी भाऊ चवरे यांचे तरुण मित्र मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। त्यांनी आपल्या विशेष अशा लेखणीतून आपल्या गावचं नाव लौकिक केलेलं आहे। ते याही पुढे आपल्या तरुण मित्र मंडळाने राबवलेल्या कार्यक्रमाचे जाहिरात आपल्या वृत्तपत्रातून या ठिकाणी ते करणार आहेत। त्यांचे मी आपल्या तरुण मित्र मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो। धन्यवाद साहेब, धन्यवाद। जास्त काही वेळ नाही, शक्यतो आटोपलं।